ज्वारी पिकावर जो सर्वात जास्त जो अटॅक होतो तो म्हणजे अळीचा, जे पोंगा पोंगा म्हणतो आपण किंवा जे मेन जो कोंब राहतो ना वरचा, त्याच्यात अळीचा अटॅक खूप जास्त होतो. तर तो कसा होता तुम्हाला दाखवतात. आम्ही ज्वारी लागवड करून 20 दिवस झालेले आणि हे 20 दिवसाची ज्वारी आहे पोंग्या, आणि आता याच्यात अळीचा अटॅक कसा आहे ते दाखवतो तुम्हाला. तर हे पोंगे, हे जो आपण म्हणतो पोंगा म्हणतो, म्हणजे हे जे मेन जे राहते जे वरचा कोंब, त्याच्यात अळीचा जो अटॅक आहे तो जास्त होतो, आणि ह्याच अटॅक आपल्या उत्पन्नात घट किंवा नुकसानीच कारणीभूत ठरतो. तर त्याच्यात पाहून घ्या तुम्ही किती मोठी अळी आहे. मी तुम्हाला दाखवतो त्याच्यात काढून. तर या अळीच्या नुकसानीमुळे म्हणजे हे जे मेन कोंब खाऊन टाकते त्यामुळे झाड मरते किंवा आपल्या उत्पन्नात घट होण्यासाठी हे कारणीभूत ठरते. त्यासाठी आपल्याला याच्या नियंत्रणाकरता चांगल्या अळीनाशकाचा वापर करणे आवश्यक आहे, जेणेकरून आपल्या ज्वारीमध्ये जे ज्वारीचं जे उत्पादन आहे त्यात घट होणार नाही, आणि वेळीच त्या अळीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्याला इम्यूमॅक्टिन प्लस एक गॅस पॉइझन, म्हणजे 15 लिटर पाण्याला आपण 7 ते 10 ग्रॅम इम्यूमॅक्टिन आणि सोबत एक गॅस पॉइझन क्लोरीफॉस हे प्रतिपंप 15 लिटर पाण्याला 30 मिली याप्रमाणे आपल्याला याच्यावर फवारणी करायची, ज्यामुळे आपल्याला जे अळी आहे त्याच्यापासून नियंत्रण मिळू शकेल. धन्यवाद.